तुमच्या सांगण्यावरून यांनी मला नंदेचं मान दिलं. लाख मोलाची माणसं आहे ती. मला जेवायला ताट वाढलं. पण स्वामी, माझ्या कशाखाली घास नाही गेलं. मी माझ्या कपिलला कबूल केलं होतं. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मी त्याला आवडीचं श्रीखंड करून वाढीन म्हणून, पण नाही झालं. स्वामी, हा श्रीखंड पुरीचा घास मला कसं जाईल? माझ लेकरू तिथं उपाशी असल, मग मी हा कसं जेऊ? म्हणून मी येसू वहिनींना म्हटलं, मी बाहेर जाऊन खाते आणि इकडे येऊन गपचूप ताट ठेवून दिलं. पण येसू वहिनींनी माझी चोरी पकडली. स्वामी, आजच्या दिवशी माझ्यामुळं सगळ्यांनाच उपाशी राहावं लागलं. अस्वस्थ मन शरीराची ताकद खालवून टाकता. म्हणून मन अशांत होऊ द्यायचं नाही. उमेद असेल तर आशा वाटे, आणि आशा असेल तर मार्ग दिसेल. आईलाही भूक लागली होती ग. हो रे बाळा, आता पोटात गेलं ना बरं वाटेल बघ तुला. झालं ना, निघा आता. चल निघ आता. बाबा, आई कुठेही नाही जाणार. बाबा, आई इथून जाणार असेल तर मी आई सोबत जाईल. मला इथे नाही थांबायचं. आई मला घेऊन जाणार तुझ्या बरोबर. खरे बाळा, नेन तुला माझ्या सोबत. रडू नकोस. तो काही कुठे जाणार नाही. तो त्याच्या बापा बरोबरच राहील. ये इकडे. बाबा सोडा ना, मला जाऊ दे ना आईकडे. मला माझ्या आई बरोबर जायचंय. बाबा जाऊ दे ना मला. ऐका माझ, त्याला येऊ दे माझ्या सोबत. पाया पडते मी तुमच्या. इतका सांगितलेला कळत नाही का तुला? तो कुठेही जाणार नाही. मी बाबा, मी माझ्या आई बरोबरच जाईल. सोडा मला. बघतो कसा जातो ते. चल. चल निघ आता. तसेही मी दिलेल्या मात्रेचा असर व्हायला वेळ लागणारच होता. मंजुळे, तो काय तुझ्यामुळे बरा झाला आहे असा गैरसमज करून घेऊ नकोस. जा तू. त्याचा हा बाप त्याची काळजी घ्यायला समर्थ आहे. परत तुला इथे खोट्या मायेचं प्रदर्शन करायला यायची गरज नाही. नाहीतरी तू तुझ्या मर्जीने घर सोडून गेली होतीस ना. तुला इथे थारा नाही.
चल नी। आई मी आणतो। नाही बस खाली। सांगितलं ना एकदा सांगून कळत नाही तुला। मी आणतो म्हणे तुला काय कळतं रे त्यातलं? तो वाणी फसवेल तुला। मोठ्यांनी जायला हवं कुणीतरी। जाऊ दे ना आजी। नाही म्हटलं ना। मी सुवहिनींना बोलू का कि मी जाऊन बदाम आणते म्हणून? पण ते बरोबर दिसल का? अगं ही मंजुळा जाईल की? आज पर्यंत नणन समजून केलंच नाहीच मग? अगं नणंदेच्या हक्कानं चार काम पण सांग की। मंजुळे इकडे येसू बघ काय सांगतेय। चाल हो हो जाते ना। कृष्णप्पाला पाहून माझ्या कपिलची आठवण येते। तो पण असंच हट्ट करतो। आता आपण हट्ट नाही पुरवणार तर मग कोण पुरवणार? हा माझं काही चुकलं का? नाही हो। तुम्ही वाण्याकडे जा आणि पावशेर बदाम घेऊन या। त्यांना सांगा येसुताईने मागवलेत। नंतर हे देतील पैसे। वय वय जाते। मी तुम्हाला म्हणालो होतो की स्वामींनी तुम्हाला उपाय सुचवलाय म्हणजे त्यामागे निश्चितच त्यांची काहीतरी योजना असणार। तुम्हाला उगाच असं वाटत होतं की मी कुठे असं म्हणाले? स्वामी कृपा होणार हे मला नक्की माहित होत, म्हणून तर एवढ्या लांबून आले ना इथे। माझ्या मनात कसली शंका नाही हो। ते आपलं कोण येईन ना म्हणून मी आपलं सहज येसू येसू पण मी आता कंटाळीत बरी झाले हो। मी आता माझ्या शिनू बरोबर खेळेन धावेन त्याला गोष्टी सांगेन अगदी त्याच्या मागे धावू पण शकते। शिवहरी शिवहरी बुवा एका परीने आमच्यावर उपकारच केलेस हो तू हिला बरे करून। येशे अग सुंदराबाईचे पाय बरे झालेत आता। चला चला शिदोरी तयार करायला घ्या। आता तिला निघायला हवं काय ग? काय हो राधक्का मी कुठली जातीये? जे हो राधक्का माझ्या शिनू शिवाय तुम्हाला करमणार नाही। त्याचा लळा लागलाय ना तुम्हाला? आणि आम्हाला दोघांनाही तुमच्या सगळ्यांचा लळा लागलाय हो। आणि येसू ही तर काही मला जाऊच द्यायची नाही का ते येसू?